संगमेश्वर वाशीतर्फे संगमेश्वर मार्गांवरील बुरंबी ते देवशेत फणसवळे हा रस्ता गेली 8 ते 10 वर्ष डांबरीकरण न झाल्यामुळे रस्त्याची अवस्था खराब झाली आहे। या रस्त्यात इतके खड्डे आहेत की कित्येक नागरिकांचे अपघात होऊन त्यांना दुखापत झाली आहे। त्यात एका महिलेचा अपघाती मृत्यू देखील झालेला आहे। तसेच रस्ता खराब असल्याने एसटी फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत, त्यामुळे रिक्षा चालक 8 किलोमीटर रोडला 600 ते 900 रुपये वाजवी भाडे आकारत आहेत। एकूणच येथील ग्रामस्थांना या रस्त्याचा त्रास होत असल्याने ग्रामस्थ रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत। नमस्कार, मी पंकज प्रभाकर सप्तीसकर, राहणार तालुका संगमेश्वर वाशी शरीवाडी। आज आम्ही इथं उपोषण बसण्याचं आमचं मुख्य कारण आहे की गेले ना 10-15 वर्ष आमचा इकडचा रस्ताच होत नाहीये, आणि तो रस्ता दोन विभागात मोडतो, एक सार्वजनिक बांधकाम विभाग, एक जिल्हा परिषद विभाग, आणि वारंवार पाठपुरावा करून ना आज कुठल्याच परिषदेत म्हणजे काम करत नाही। 2019 मंजूर रस्ता आहे, निधी अवेलेबल आहे, कॉन्ट्रॅक्टर ठरलाय, जॉब नंबर ऑर्डर नंबर सगळं निघलेले, तरी आज रस्ता मंजूर होत नाहीये, त्याचं कारण आम्हाला भेटत नाहीये। म्हणजे डेड लाईन दिली जाते पण वारंवार पुढून ढकलेली, म्हणजे कामच कुठल्या पद्धतीचं होत नाहीये। तर आम्ही यासाठी उपोषणा बसतोय। आमची मुख्य मागणी आहे हा रस्ता आमचा ग्राम सडक योजना, म्हणजे कसं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना यामधूनच व्हावा, ही आमची मुख्य मागणी आहे। तोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन आणि तेव्हा मुदत, 1 महिन्याच्या मुदत आज मिळत नाही, तोपर्यंत आम्ही कायमस्वरूप बेमुदत उपोषण आम्ही करणार आहोत। धन्यवाद।